स्टेशन साखर खेडा येथे आज रोजी अपराध क्रमांक 37/23 हा पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथून तपासाकरिता वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये प्रसार माध्यमांमध्ये जी गणित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्या अगोदर आलेली होती त्याबाबत तपास करता त्यामध्ये एकूण 5 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेले होते. त्यांना चौकशी करत असता 5 लोकांचा सहभाग त्यामध्ये निश्चित झालेला आहे. त्यामध्ये गणेश शिवानंद नागरे वय 30 राहणार भंडारी, त्यानंतर पवन सुधाकर नागरे वय 23 राहणार भंडारी, तसेच गणेश बद्रीनाथ पालवे राहणार भंडारी, गोपाल दामोदर शिंगणे वय 23 राहणार शिंदुर्जन आणि गजानन शेषराव वाडे वय 35 राहणार किनगाव जट्टू तालुका सिंदखेड राजा असा 5 आरोपितांचा सहभाग निश्चित झालेला आहे. आणि या 5 आरोपितांना आज रोजी पोलीस स्टेशन साखरखेडा येथे अटक करण्यात आलेली आहे. आणखी यामध्ये कोणाचा सहभाग आहे त्याबाबत तपास सुरू आहे. जे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत त्यामध्ये 2 खासगी शाळा चालवणारे शिक्षक आहेत, तसेच 3 जे आहेत हे इतर गावातील इसम आहेत, हे परीक्षार्थी नसून गावातील इसम आहेत, असा एकूण 5 लोकांचा सहभाग निश्चित झालेला आहे. आणखी यामागे कोण आहे त्याबाबतचा तपास सुरू आहे. मुख्य सूत्रधार कोण आहे त्याबाबतचाच तपास सुरू आहे, कारण आतापर्यंत 5 आरोपी अटक झालेले आहेत आणि यानंतर ही नेमकी त्यांना आणखी कोणत्या परीक्षा केंद्रावर मिळाली किंवा आणखी कोणी शिक्षक यामध्ये सहभागी आहे का त्याबाबतचा तपास आमचा सुरू आहे. हा मूळ परीक्षा केंद्र आम्हाला अजून कळालेलं नाही आहे आणि त्याबाबतचा असा कॉन्क्रीट एव्हिडन्स आतापर्यंत मिळालेला नाही, पण लवकरच तो मिळणार आहे आणि त्याबाबतचा तपास सुरू आहे. हा जे आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत त्यांनी सर्वांनी ही जी समाज माध्यमावर जी आहे प्रसार माध्यमांकडे ही पाठवणे, त्यानंतर निर्णाऱ्याला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ती व्हायरल करणे, अशा प्रकारचा जे गैरकृत्य आहे 2 शिक्षकांनी आणि 3 खासगी इसमांनी अशा प्रकारे हे केलेलं होतं.